माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कुख्यात गुंड करीम लाला यांना भेटत होत्या असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान केलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भारतीय राजकारणात मोठं वादळ उठलं. वास्तविक नंतर त्यांनी हे वक्तव्य मागेही घेतलं, मात्र त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूया. काँग्रेसच्या नेत्या आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या मुंबईतील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटत असत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात राजकीय वादळ उठलंय. एकीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला, तर दुसरीकडे भाजपच्या हाती आयतं कोलीतच पडलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे विधान केलं होतं. करीम लाला होता त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या. अब करीम लाला होता त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या. अब करीम लाला होता त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या. पाय धुणीला हे अंडरवर्ल्ड आम्ही पाहिलं. हे आता काय नाही, आता किरकोळ लोक आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. काँग्रेस अंडरवर्ल्डला आर्थिक मदत करत होती का असा सवाल त्यांनी विचारला. काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. काँग्रेस पार्टीचे नवीन सहयोगी ज्यांच्यासोबत काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रामध्ये सरकार तयार केली आहे त्या शिवसेनेचे शीर्षस्थ नेत्यांपैकी एक श्री संजय राऊत यांनी काल जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. संजय राऊत ज्यावेळी असं म्हणतात की स्वर्गीय श्रीमती इंदिराजी या मुंबईमध्ये पायधुनीमध्ये करीम लाला अंडरवर्ल्ड डॉन यांना भेटायला येत होत्या, यातनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. माझा काँग्रेस पक्षाला पहिला प्रश्न आहे की त्यांनी सांगावं हे खरं आहे का, यातलं सत्य काय आहे. करीम लाला सारख्या अपराध्याला भेटण्याकरता अंडरवर्ल्डच्या प्रमुखाला भेटण्याकरता या ठिकाणी इंदिराजी येत होत्या का. काँग्रेस पार्टी ही अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरोशावर निवडणुका जिंकत होती का. काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का. काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का. अशा अनेक शंका आणि प्रश्न आता या खुलास्यामुळे या ठिकाणी तयार झाले आहेत. भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या नेत्यांनीही राऊत यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम दाखवायला हवा असं काँग्रेसचे नेते विलीन देवरा यांनी म्हटलंय. यासंबंधी ट्विट करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेच्या शायरनं महाराष्ट्राचं मनोरंजन करणं चांगलं राहील असा दम काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी भरलाय. इतकंच नाही तर इंदिरा गांधी यांच्याबद्दल दुष्प्रचार केल्यास नंतर पश्चाताप करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. कुख्यात गुंड करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी मागे घ्यावे अशी मागणी ट्विटरद्वारे या काँग्रेस नेत्यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही आपलं वक्तव्य मागे घेतलंय. देशातील अनेक नेते करीम लाला भेटत होते. लाला हा पठाण संघटनेचा अध्यक्ष होता असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय. इतकंच नाही तर इंदिरा गांधींबद्दल माझा एवढा आदर कुणीही दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते असंही संजय राऊत म्हणाले. काँग्रेस के जो हमारे मित्र है उनको भी आहत में आने की जरूरत नहीं. जब इंदिराजी के ऊपर कोई टीका टिप्पणी करता था तो बहुत से हमारे काँग्रेस के मित्र चुप बैठे थे, लेकिन मैं सामने आकर इंदिराजी की वकालत करता है. अगर किसी को लगता है कि मेरे उस बात से इंदिरा जी की प्रतिमा को ठेस पहुंची है या किसी की भावना को ठेस पहुंची है तो मैं मेरा वक्तव्य पीछे. एकंदरीत संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणात आणखी एक ठिणगी पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर त्याचा काय परिणाम होतो हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.